आज नक्की करायला आलेलो आहेत चौकड्या शहरामध्ये. बघा शेताचं वातावरण, इकडे सगळे ऊस लावलेले आहेत. आता शेत तयार करायची चालू आहे. बघा मच्छी भरत आहेत सगळे. ट्रॅक्टर चालू आहे. बघा आज आपलं ट्रॅक्टर चालू आहे मच्छी काढण्यासाठी. बघा एकदम एन्जॉय करून टाकतो आहे तिथं ट्रालीमध्ये मच्छी. इथं भाऊ बसलेले आहेत मच्छी भरण्यासाठी आलेले. ऊस पण लावलेला आहे इथं. एक नंबर वातावरण, एक नंबर. हे बघा जबरदस्त सगळीकडे ऊसच ऊस आहे. थोड्या दिवसात हे ऊस तोडले जातील. तिकडं टॅक्टर इकडे उभं आहे. बघा हे आपली ट्रॉली लावलेली त्याला. तुम्हाला ते ट्रॅक्टर आहे जबरदस्त. आज म्हणजे मच्छी काढण्यासाठी आलेले कोरडे मच्छी आहेत. त्यामुळे काही वाटत नाही आहे त्यांना. जबरदस्त काम चालू आहे. बघा राज पण उभा आहे. आज राज्य आलेला आहे मच्छी काढण्यासाठी. जबरदस्त. हे बघा थोरा दादा मिलिंद भाई चालू आहे एकदम एक नंबर. हे बघा इकडं सगळं हे सगळं काम करतायत. हे बघा बाळवळा आळवळ्या मारतोय त्याच्या माणसाला. इथे त्या ट्रॉलीमध्ये त्याचे अवकाय होऊन गेलेले आहेत. जबरदस्त सगळं गन्ना लावलेलं आहे. शेत आता तयार करण्याचे पाणी डबे सगळे तिथं भरलेले आहेत. एक नंबर. हे बघा एकदम एन्जॉयमध्ये काम करतायत सगळे. थोडाच राहिलेला आता गंजा. एक तासामध्ये ट्रॉली भरून दिलेली त्यांनी. एक तासाला अजून 10 मिनटं बाकी आहेत. एन्जॉय करतायत. बघा हार्वेस्टर पण आलेलं आहे मच्छी काढण्यासाठी. दिसत आहे का हार्वेस्टर मोठं? हार्वेस्टर पण येतो आहे. हार्वेस्टर पण येतो आहे मच्छी काढण्यासाठी. बघा मच्छी जबरदस्त निघतात. आज म्हणजे मच्छी काढण्याचा दिवस आहे. लास्ट आज मच्छी काढ टाकणार आहे. बघा नाटकात पण एकदम एन्जॉयमेंट. इथं टेप पण चालू आहे ट्रॅक्टरला. स्वराज स्वराज ट्रॅक्टर आहे 8:55. फार मोठा हा लगेच हा दुसरा गंजा इथं लावणार आहे आम्ही. मोठा आहे पण आहे पण आपलं ट्रॅक्टर चालू आहे. लगेच हा गंजा लावणार आहे. बघा हार्वेस्टर आलेलं आहे. ते जे दिसतं आहे शेत तिथं मच्छी काढण्यासाठी ऊसाजवळ. हार्वेस्टर येऊन गेलेलं आहे. शेतात पोचलेलं आहे मच्छी काढण्यासाठी. दिसत आहे का एक नंबर मोठा हार्वेस्टर आहे. पोचून गेलेलं आहे. शेतामधलं वातावरण म्हणजे वातावरणच. इकडे आमच्याकडे गवकड्या शिवारला आलेलो आहे आम्ही. तापीकाठी गवकड्या शिवार येतं आहे. आपलं मच्छी काढायचं मशीन इकडे चालू आहे. थोडेसेच राहिलेले आता 15-20 डालके. हे बघा हा गंजा संपेल मग तिकडच्या गंजाला लावू आम्ही. जे सबस्क्रायबर इथं बसलेले आहेत त्यांच्या शेतातच आम्ही मच्छी काढायला आलेलो आहे. आमचे सबस्क्रायबर आहेत. हा खास करून हा आमचे सबस्क्रायबर आहेत. त्यांच्या शेतात मच्छी काढायला आलेलो आहे आम्ही. 10 वर्षापासून त्यांच्या शेतात येतो आहे आम्ही मच्छी काढायला. चालेल बघा चालू आहे अजून मशीन. आता 12:30 पाऊण झालेला आहे आणि माझे 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत एका महिन्याच्या आत. आज मी 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेत माझे. ते बघा ट्रॅक्टर चालू आहे जबरदस्त. थोडंसं राहिलेलं आहे आता आणि दुसऱ्या शेतात जाऊ. तिकडं मशीन चालू आहे मोठं मशीन. दुसरं बसेल कामाला शोधो. थोडं राहिलेलं आहे आता. काय करतात सगळे पुरा दादा आहेत आमचे. मामा बसले खाली. देवणे आहेत आपले राज.
तुझं नाव काय? निलेश कोळी, मिलिंद शेख, हे आमचे बाजे हे सुरेश दादा तो मधुजीतन टाकतोय, परिंद दादा जबरदस्त चालू आहे. आज थोडंसं राहिलेलं आहे बघा, करायचं तर थोडंसं राहिलेलं आहे. आता आज मटकींचाच ब्लॉग बनवणार नको मी, पूर्ण बनवला आहे. आणि मी आता ब्लॉग संपवतो आणि त्यामुळे तुमच्या शेतात जायचं आहे. टाकतो मी ब्लॉगला, कारण टाईम झालेला आहे. तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश, जय राणी.